रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याअंतर्गत भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीनं ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठकीचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत पक्षाची भूमिका मांडली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पनवेल शहरातील श्री रामशे ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार महेश बालदी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, भाजपा पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विनोद साबळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार योगेश सागर यांनी मार्गदर्शन केलं. या गावात हा पोरगा चांगला त्याला चुकचुकीत वाटतोय. या गावातला हा माणूस आता ज्या परिस्थितीत आपल्याकडे टर्म होऊ शकतो या राजकीय परिस्थितीमध्ये, तर असं आपलं गाव आहे जर आपण केलं तर मला वाटतं संघटनात्मक पण काही लोक मिळतील आणि आपल्याला 8-10 सीट आपल्या वाढू शकतात. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये आता दुसरं या घटनेला आपल्या हातात काही नाही, तर तशा पद्धतीनं आपण काम करावं असं मला वाटतंय. आणि मला वाटतं सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. आज जे प्रस्थापित पक्षांच्या विरोधात करताय, राष्ट्रवादीच्या विरोधात असेल, शिवसेनेच्या विरोधात असेल, त्यांना आपल्याला आपल्यास कसं करता येईल या दृष्टिकोनातून भाऊ आपण कानपत्र दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना अप्रोच या 15 तारखेच्या आधी करून त्यांना जे आवश्यक पाठबळ असेल ते पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करू. आणि आता हा जो आपला सदस्य संख्या आणि ग्रामपंचायती आपल्याकडे येतात त्यांची संख्या ही वाढवण्यासाठी प्रयत्न करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.